ठ वडगाव येथील शाहूकालीन श्री महालक्ष्मी तलावाच्या बांधाऱ्याच्या पिंच पिचिंग मध्ये वाढलेले झाडे झुडपे हा बंधारा कमकुवत करत आहे हा बंधारा यामुळे कमकुवत होऊन तलावाला धोका होण्याची शक्यता आहे या तलावाचा बांधाऱ्याची माहीत माती ही हळूहळू घसरून बंधारा कमकुवत होत असल्याचे चित्र दिसत आहे तलावाच्या या बंधाऱ्यावर पेविंग ब्लॉक रस्त्यावरही वाढलेली झोडपे काढून हा परिसर स्वच्छ करण्याची गरज असून दिवसेंदिवस कमकुवत बनत चाललेला हा बंधारा बांधकाम तज्ज्ञांना मजबूत करण्याची गरज आहे पेठपडगाव शहरात असलेल्या शाहूकालीन श्री महालक्ष्मी तलावाच्या बंधाऱ्याचे पिचिंगमध्ये दगडाच्या फटीतून उगवलेली झाडे झोडपे दगडाच्या फटीतून आत खोलवर गेली असल्याने त्याचा धोका वाढून तलावास धोका होण्याची शक्यता आहे अनेक सेवाभावी संस्थांनी ही झुडपे यापूर्वी काढून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र याचीमुळे खोलवर गेल्याने ही झुडपे पुन्हा वाढत असून सध्या ही झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत यामुळे तलावास धोका निर्माण झाल्या असल्याची माहिती ही सर्वसाधारण सभेत मागणी केली होती ही झुडपे तात्काळ काढून घेण्याबाबत मुख्याधिकारी यांनी कार्यवाही करण्याची गरज आहे या तलावावर असलेल्या पेविंग ब्लॉक रस्त्यावर झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्यामुळे एखादा सर्प झुडपात आला असेल तर या ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकास याचा धोका पोहोचू शकतो हा तलाव परिसर वडगाव शहराच्या सौंदर्यात भर टाकणार आहे वडगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने हा तलाव महत्वपूर्ण आहे तलाव परिसर जैवविविधता संपन्न आहे या परिसरात औषधी झाडे आहेत मोकळी हवा आहे तर सध्या या ठिकाणी व्यायाम साहित्य तसेच फिरण्यास वॉकिंग ट्रॅकही बसवण्यात आले आहेत यामुळे हा परिसर वडगाव शहरातील नागरिकांना शुद्ध हवेचं ठिकाण बनला असून सकाळी व सायंकाळी या ठिकाणी नागरिक फिरायला येत असतात त्यामुळे या झाडं झुडपांची योग्य वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे